नैसर्गिक आपत्तीमुळे यावर्षीच्या खरीप हंगामात शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाला आलेली पिकं नष्ट झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. दुसरीकडे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून अजूनही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. या प्रकारामुळे नाराज झालेल्या कृषीमंत्री दादा भुसे यांनी विमा कंपन्यांवर ताशेरे ओढले आहेत. येत्या 8 दिवसात विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम द्यावी, अन्यथा केंद्र सरकारकडे तक्रार करू, विमा कंपन्यांवर कारवाई करायला भाग पाडू, असा इशारा नामदार भुसे यांनी विमा कंपन्यांना दिलाय. यंदाच्या खरीप हंगामात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अवकाळी पाऊस, पूरस्थिती, जंगली प्राण्यांकडून पिकांची झालेली नासधूस यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेली पिकं नष्ट झाली आहेत. शेतपिकांचं नुकसान झालेल्या राज्यातील 38,90,000 शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे विमा कंपन्यांकडे केले आहेत. त्यापैकी सर्व शेतकऱ्यांच्या अर्जांचं सर्वेक्षणही झालं असून 21,93,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं निश्चित झालंय. त्यापोटी विमा कंपन्यांनी 601,78,00,000 रुपये वितरित केलेत. मात्र उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी काही विमा कंपन्यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी विमा कंपन्यांच्या भरपाईपासून वंचित राहिलेत. विमा कंपन्यांच्या हेखेखोर भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पीक विमा सप्ताहात जे नुकसानीचे दावे करण्यात आले आहेत ते तरी निकाली काढण्याच्या सूचना कृषी मंत्री भुसे यांनी दिल्या आहेत. खरीप हंगामातील काही पिकांची अद्याप काढणी सुरू आहे. पीक कापणीनंतरच त्यांचा अहवाल कृषी विभागाकडे आणि विमा कंपन्यांकडे दिला जातो. त्यानुसार सरासरीच्या किती टक्के नुकसान झालंय त्याचा अहवाल तयार करून झालेल्या नुकसानीची भरपाई देखील विमा कंपन्यांनाच द्यावी लागते. मात्र नुकसान होऊन 1.5 महिन्याचा कालावधी लोटला तरीही त्याच्या भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे येत्या 8 आठवडाभरात नुकसानीचे दावे निकाली काढून शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम द्यावी, अन्यथा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून विमा कंपन्यांवर कारवाई करू, असा इशाराही नामदार भुसे यांनी दिलाय.